आज एक व्यक्ति पॉजिटिव म्हणून आलेली आहे, हे व्यवसायाने डॉक्टर असून शिवडी येथे यांचं क्लिनिक आहे। हे क्लिनिकला दररोज घरघर इथून जातात आणि परत येतात। या दरम्यान यांना हा संसर्ग झालेला असावा, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही। अशा प्रकारे काल अखेरचे 34 आणि आजचे 1 रुग्ण, 35 पॉझिटिव्ह रुग्ण आज पनवेल महानगरपालिका हद्दीत आहेत। त्यामध्ये दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे यापूर्वी 4 रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते, नंतर दरम्यानच्या काळात एकदा पुन्हा एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली। असे पूर्वीचे 5 बरे झालेले रुग्ण होते। या 5 रुग्णांच्या व्यतिरिक्त आज 4 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले आहेत, त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 आहे। 35 मधून 9 गेले तर 26 रुग्ण आज अखेर ॲक्टिव्ह म्हणून पनवेल महानगरपालिका हद्दीत आहेत। लॉकडाऊनच्या संदर्भात काही शिथिलता आलेली आहे असा काही नागरिकांचा समज आहे आणि काही कंपन्या उद्योग सुरू करण्याचा विचार न करत आहेत, याबाबत? लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये MMR झोनसाठी स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत। यामध्ये बांधकाम व्यावसायिक सोडले तर अन्य कुठल्याही बाबींना नव्याने मान्यता नाही। जे काही उद्योगधंदे यापूर्वी सुरू होते ते तसेच सुरू राहतील, त्यामध्ये नव्यानं वाढ कोणतीही होण्याचा प्रश्न उद्भवत नाही। बांधकाम व्यावसायिकांमध्ये सुद्धा इन सिटू बांधकाम करता येईल अशी जरी तरतूद असली तरी बाहेरून कुठलंही साहित्य न आणता त्या ठिकाणी सर्व काम होईल अशी परिस्थिती नाही। सबब या स्तरावर तरी नव्याने काही सुरू करायचं नाहीच आहे। या व्यतिरिक्त नवीन काही गाईडलाईन्स आल्या तर निश्चितच त्या वेळोवेळी नागरिकांना सूचित करण्यात येतील आणि संबंधितांना पण कळून येतील। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा।